आज आपण कंपाउंड अँगल हा जो टॉपिक आहे त्यामधला फॅक्टरायझेशनचा जो पार्ट आहे तर त्याच्यावरती एक क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. पर्टिक्युलरली जेई पॅटर्नचं क्वेश्चन आहे, स्टेट बोर्डमध्ये जो 11th टॉपिक आहे ट्रिग्नॉमेट्री सेकंड, त्याच्यावर डिपेंड आहे. तर क्वेश्चन सांगतो मी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 47 प्लस साइन 61 मायनस साइन 11 मायनस साइन 25. इथे जे ऑप्शन आहेत साइन 7, कॉस 7, टॅन 7 आणि सेक 7. आता हे क्वेश्चन आपण घेऊ आणि त्याला सॉल्व करू. सगळ्यात पहिलं मी हे क्वेश्चन लिहून घेतो. साइन 47 साइन 47 प्लस साइन 61 मायनस साइन 11 मायनस साइन 25. इथे कळलो. आता आपण हे जे पेअर घेऊ, ग्रुप तयार करू. तर ग्रुप तयार करताना काय करायचं, साइन 47 आणि साइन 25 फर्स्ट आणि लास्ट याचा एक ग्रुप बनवायचा आणि मिडल टू साइन 61 मायनस साइन 11. आता असं का करायचं, तर 47 प्लस 25 ते येते 72 आणि 61 प्लस 11 ते पण 72 येते. कुठलेही घेऊ शकतो आपण, पण असं जर झालं समजा सेम आलं तर कॉमनही घेऊ शकतो. त्यामुळे आपण हे जे पेअर घेतलं आहे 47 25 ची एक पेअर घेतलं आहे, 61 आणि 11 ची एक घेतलं आहे. आता आपल्याला इथं फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज करायचा. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला कुठला आहे, तर साइन सी मायनस साइन डी, साइन सी मायनस साइन डी हे फॉर्म्युला यूज करायचे. फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. फॉर्म्युला कुठला आहे, साइन सी मायनस साइन डी इक्वल टू फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला साइन सी मायनस साइन डी इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. परत बघा, आता हेच आपण यूज करणार आहे प्रॉब्लेममध्ये. दोन्ही ठिकाणी साइन सी मायनस साइन डी 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. तर इथं बघा, आता साइन सी मायनस साइन डी 2 कॉस सी प्लस डी, सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. साइन सी मायनस साइन डी 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. तिकडे आता साइन सी मायनस साइन डी 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. अरे ही स्टेप डायरेक्ट करता येते, फक्त तुम्हाला लक्ष द्यावं म्हणून मी हे करून दाखवलं आहे. डायरेक्ट तुम्ही ह्याच्यावर ना ही स्टेप घेऊ शकता, हे कॅल्क्युलेशन डायरेक्ट करता येते. त्यात 2 कॉस 47 प्लस 25 ते येते 72 अपॉन 2 म्हणजे 36. 2 कॉस 47 प्लस 25 72 बाय 2 36. हे आता 47 मायनस 25 22, हे 22 बाय 2 म्हणजे 11 प्लस इथं पण तेच 2 कॉस 61 प्लस 11 72 अपॉन 2 36 इंटू साइन 61 मायनस 11 50 अपॉन 2 म्हणजे 25. ते कॉमन काढतो मी ह्याच्यामध्ये 2 कॉस 36 कॉमन ब्रॅकेट साइन 11 प्लस साइन 25 कॉमन काढला. 2 कॉस 36 कॉमन साइन 11 प्लस साइन 25. आता इथे परत फॉर्म्युला
साइन सी प्लस साइन डी, पुन्हा फॉर्म्युला जसं आपण आता हे बघितलं साइन सी मायनस साइन डी, तसं आता इथं परत सेकंड फॉर्म्युला फॅक्टरायझेशनचा आहे, साइन सी प्लस साइन डी इजिकल टू टू साइन सी प्लस डी बाय टू इंटू कॉस सी मायनस डी बाय टू, तर ते अप्लाय करतो साइन सी प्लस साइन डी टू साइन सी प्लस डी बाय टू इंटू कॉस सी मायनस डी बाय टू, तर ते आता इथे यूज करायचं साइन सी प्लस साइन डी हे ॲज इट इज ठेवतो, टू कॉस 36 टू कॉस 36 इंटू साइन सी प्लस साइन डी टू साइन 11 प्लस 25 अपॉन टू टू साइन सी प्लस डी म्हणजे 11 प्लस 25 अपॉन टू इंटू कॉस 11 मायनस 25 अपॉन टू सी प्लस डी अपॉन टू टू साइन कॉस सी मायनस डी बाय टू, हे आपण आता फोर करू, फोर कॉस 36 इंटू साइन 11 प्लस 25 36 बाय टू साइन 18 इंटू कॉस 11 मायनस 25 मायनस 14 बाय टू मायनस 7. आता इथे एक लक्षात घ्या, आपल्याला काही रिझल्ट अप्लाय करायचे, तर त्यातलं पहिला आहे कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू प्लस कॉस थीटा, हे ऑलवेज पॉझिटिव्ह असतं एक, आणि दुसऱ्या आता साईन 18 आणि कॉस 36 व्हॅल्यू, तर साईन 18 म्हणजे रूट 5 मायनस 1/4 आहे, रिझल्ट आहे स्टँडर्ड रिझल्ट आहे, हे आपण आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आणि कॉस 36 रूट 5 प्लस 1/4 साईन 18 हे लक्षात घ्या, साईन 18 इज इक्वल टू रूट 5 मायनस 1/4 कॉस 36 रूट 5 प्लस 1/4, तर ते आता मी इथे सबस्टिट्यूट करतो साईन 18 आणि कॉस 36 हे कॉस 36 रूट 5 प्लस 1/4 आणि साईन 18 रूट 5 मायनस 1/4 हे कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू प्लस कॉस थीटा इंटू कॉस 7 हे कॅन्सल करू, इथे फॉर्म्युला आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 5 मायनस 1/4 ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू कॉस 7 म्हणजे 4/4 इंटू कॉस 7 4/4 कॅन्सल इजिकल टू कॉस 7, तर हे त्याचं ऑप्शन आहे, आपल्याकडं ऑलरेडी ऑप्शन आहे कॉस 7 बी, तर परत एकदा रिवाइज करतो हे प्रॉब्लेम, कम्प्लिटली फॅक्टरायझेशन मेथडचा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये आपण काय केलं साईन 47 आणि साईन 25 एक ग्रुप केला, कारण ते 72 होते 61 11 72 होते, इथे फॉर्म्युला वापरला साईन सी मायनस साईन डी टू कॉस सी प्लस डी बाय टू इंटू साईन सी मायनस डी बाय टू साईन सी मायनस साईन डी टू कॉस सी प्लस डी बाय टू इंटू साईन सी मायनस डी बाय टू टू कॉस 47 प्लस 25 बाय टू 72 बाय टू 36 हे 22 बाय टू 11 परत 72 बाय टू 36 50 बाय टू 25 टू कॉस 36 कॉमन, इथे परत फॉर्म्युला साईन सी प्लस साईन डी इजिकल टू टू साईन हे ॲज इट इज ठेवलं हे जशाल तसं आहे टू साईन सी प्लस डी बाय टू इंटू कॉस सी मायनस डी बाय टू हे 4 केलं कॉस 36 हे साईन 18 आहे हे कॉस मायनस 7 होत आहे पण कॉस ऑफ मायनस थीटा प्लस कॉस थीटा, आता ह्याची व्हॅल्यू आहेत आपल्याकडं हे स्टँडर्ड रिझल्ट आहेत कॉस 36 म्हणजे रूट 5 प्लस 1/4 आहे रूट 5 मायनस 1/4 हे लक्षात ठेवायला पाहिजे 4/4 कॅन्सल हे 5 मायनस 1 आलं हे पण 4 आहे कॉस 7 आलं, तर अशा प्रकारे आम्ही दररोज जेई पॅटर्नचे एम सी क्यू टाईप इंटिजर टाईप क्वेश्चन डिस्कस करतो, कधी कधी कन्सेप्च्युअल क्वेश्चन पण घेतो, कधी काही शॉर्टकट मेथड, कधी एखाद्या वेळेस काही बेसिक कन्सेप्ट, हे सगळे आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो, तर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल जे आहे त्याला लाईक सबस्क्राईब करा, आवडलं तर इतरांना शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत नॉलेज पोहोचलं पाहिजे,
लातूर पॅटर्नमध्ये आम्ही गेल्या 27-28 वर्षापासून काम करतो. तर इथले जे काही कल्चर आहे लातूर पॅटर्नचा, सगळीकडे पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू.